नमस्कार मित्रांनो किसान हेल्प सेंटरमध्ये तुमचं से स्वागत आहे तर तुम्हाला फक्त पी एम किसान सन्मान निधी एवढं सर्च करायचा आहे गुगलवरती त्यानंतर जे पेज ओपन होईल ते तुमच्या समोरच आहे प्रथम मी तुम्हाला सा सांगू इच्छितो की पी एम किसान योजना ही आहे काय थोडक्यामध्ये तर मित्रांनो त्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत शेत करत आलेली आहे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये सरकार पाठवते ही सहा हजार रुपयाची रक्कम वर्षातून तीन वेळेस दिली जाते ज्याचे की दोन हजार रुपयांचे तीन टप्पे केलेले आहेत ज्याचा पुढील टप्पा एक ऑगस्ट दोन हजार वीस पासून शेतकऱ्यांच्या बँकेत टाकला जाणार आहे तर या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांची यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर ती तुम्ही सहजरित्या पाहू शकता पहिल्यांदा तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमचे जे काही गाव आहे म्हणून मी बीड जिल्ह्यातील केज आणि त्यामधील एक गाव पाहत आहे ज्यामध्ये की हे शेतकरी या योजनेअंतर्गत गे लाभ घेत आहेत मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुमची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे ते तुम्ही चेक करू शकता ज्यामध्ये की बेनिफिशरी स्टेटस नावाचा एक ऑप्शन आहे ज्यामध्ये की तीन गोष्टी दिलेल्या आहेत आधार कार्ड नंबर अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर या तीनपैकी कोणतेही जोही डाटा तुमच्याकडे आहे तो टाकून तुम्हाला गेट डाटावर क्लिक करायचा आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत जे दोन करोड शेतकरी यामध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी यामध्ये न्यू रजिस्ट्रेशनचा एक ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये की ए, तुम्हाला आधार कार्ड नंबर सुरुवातीला लागेल मित्रांनो चला पाहूया की न्यू रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर त्यासाठीची प्रक्रिया काय आहे मित्रांनो तर सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे मित्रांनो यावेळेस मी रँडम आधार कार्ड नंबर टाकतो जो की बरोबर नाही तर तुम्ही पाहू शकता की मित्रांनो एरर का येत आहे ज्यामध्ये की कॅपचा कोटी टाकावा लागेल त्यानंतर जर आधार कार्ड नंबर बरोबर नसेल तर नंबर चुकीचा असेल पुढे प्रक्रिया केली असेल तर काही त्रुटी येतील तुम्ही पाहू शकता की मी आत्ता चुकीचा आधार कार्ड नंबर टाकलेला आहे यानंतरची त्रुटी तुम्ही पाहू शकता की एंटर व्हॅलिड आधार नंबर मित्रांनो तर यावेळेस मी माझा आधार कार्ड नंबर टाकत आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की प्रक्रिया कशी आहे तर मित्रांनो मी यावेळेस माझा आधार कार्ड नंबर एंटर केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की या सेवेचा मी लाभ घेत नाही आहे तर स्क्रीनवरती काय शो करेल रेकॉर्ड नॉट फाउंड विथ द गिव्हन डिटेल्स तर मित्रांनो या योजनेचा मी लाभ घेत नाही आहे सो विचारता की रेकॉर्ड नॉट फाउंड विथ द गिव्हन डिटेल्स डू यू वॉन्ट टू रजिस्टर पी एम किसान पोर्टल मित्रांनो ज्यावेळेस मी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास गेलो त्यावेळेस या गोष्टी विचारल्या जे की तुमचा आठावरतीचा खाता नंबर सात बारावरचा खासरा नंबर आणि तुमच्या नावावरचा एरिया जो की ऑटोमॅटिक कॅप्चर केला जाईल तर मित्रांनो यासोबतच तुमच्या काही बाकीच्याही गोष्टी विचारल्या जातील जो की तुमचा मोबाईल नंबर असेल जो की तुमचा आधार कार्ड नंबर असेल रक्कम घेण्यासाठी बँकेचे नाव बँकेचा खाते नंबर व आय एफ एस सी सोबतच आणखी काही नॉर्मल गोष्टी विचारल्या जातील त्या तुम्ही पाहू शकता की तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचा ब्लॉक तुमचं गाव या दोन चार गोष्टी ज्या नॉर्मल आहेत त्यासोबतच तुमचं नाव जेंडर कॅटेगरी कास्ट ओपन ई टी सी या गोष्टी भरल्यानंतर तुम्ही यावरती खूप सहजरित्या अर्ज करू शकता यासोबतच तुम्ही डिजिटल सेवा केंद्र असेल ग्राहक सेवा केंद्र असेल तुमच्या गावामध्ये तिथेही तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता